काही पत्रकारांनी वारंवार फोन केले होते आणि विचारलं होतं की लोकसभेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, म्हणून एकदा खुलासा करावा म्हणून मीही पत्रकार परिषद बोलतो. काय विषय आहे, कोणत्या पक्षाकडून? आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मी निर्णय कुठलाच घेतलेला नाही, इच्छा जरूर आहे. पण एक गोष्ट जी प्राकर्षाने जाणवते ती अनेक वर्तमानपत्र, अनेक टी व्ही चॅनल्स सातत्याने गोष्ट दाखवतात की हर्षवर्धन जाधवांमुळे इम्तियाज जलील निवडून आले आणि चंद्रकांत खैरे पडले, हिंदू मतांमध्ये विभाजन झालं आणि चंद्रकांत खैरे पडले, अशा पद्धतीचा सातत्याचा मतप्रवाह इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सातत्याने मांडत आलेला आहे. माझं त्याच्यावरती आक्षेप आहे. माझं म्हणणं असं आहे की ते म्हणतायत की जाधव उभे राहिले असते नसते तर खैरे निवडून आले असते, ते उभे राहिले म्हणून खैरे पडले. मात्र इम्तियाज जलीलांना जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट करून 2 लाख मतं दिली नसती तर इम्तियाज जलील 3,74,000 मतापर्यंत पोचले नसते, आणि ते जर 3,74,000 मतापर्यंत पोचले नसते तर निवडून कोण आलं असतं? तर नैसर्गिकरित्या चंद्रकांत खैरेच निवडून आले असते. आणि ही बाब सरळ सरळ अल्लाद हाताने सगळेच पत्रकार मंडळी, राजकीय विश्लेषक विसरून जातात. आणि म्हणून मुळातच चंद्रकांत खैरेंचा पराभव हर्षवर्धन जाधवांमुळे झालेला नसून चंद्रकांत खैरेंचा पराभव हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी इम्तियाज जलीलांना सपोर्ट केल्यामुळे झालाय. त्यांनी सपोर्ट केला नसता तर पुन्हा सांगतो 3,74,000 3,89,000 जे काही मतदान इम्तियाज जलीलांनी घेतलं ते इम्तियाज जलील घेऊ शकले नसते आणि 2 नंबरचा माणूस म्हणजे चंद्रकांत खैरे तिथे निवडून आले असते. त्यामुळे हा विषय एकदा नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. क्रमांक 2, सातत्याने आज आपण बघतोय की इम्तियाज जलीलांच्या पाठीमागे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नाहीत, कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना इम्तियाज जलीलांच्या मार्फत जी मदत होणं अभिप्रेत होती ती मदत झाली नाही, ते पडले, इम्तियाज मात्र निवडून आले. म्हणून यावेळेला ते त्यांना मतदान करणार नाहीत, त्यांच्यावर ते नाहीत, अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिसते. म्हणजे 3,84, 3,74, 3,89 जी काही फिगर अनेक पत्रकार इम्तियाज जलील यांची सांगत असतील ती आता 1.5 लाखावरती आली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. चंद्रकांत खैरेजींचं सुद्धा जे मतदान 3,70,000 वगैरे दाखवलेलं आहे त्याच्यातही 2 भाग झालेत, एकनाथ शिंदेंचा 1 भाग आणि 1 उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भाग. मात्र हर्षवर्धन जाधवांच्या 2,83,000 भाग पडलेला नाही आहे, किंबहुना त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे असं म्हटलं तरी काही चुकणार नाही, कारण माझ्यामध्ये 2 तुकडे पडायचा प्रश्न येतच नाही. आता या पार्श्वभूमीवरती आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी अत्यंत प्रांजळपणाने एक गोष्ट सांगू इच्छितो की एक तर या जिल्ह्याला, शहराला गरज आहे परिवर्तनाची. मराठा आरक्षण दिल्लीत मिळालं पाहिजे ही सातत्याची माझी भूमिका आजही आहे. फक्त येणाऱ्या 24 तारखेला जरंगे पाटील काय म्हणतात, अर्थात मागच्या वेळेला मला पाठिंबा देणारे आदरणीय परमपूज्य शांतिगिरी बाबा काय म्हणतात आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काय भूमिका घेतात याच्यावरती माझ्या येणाऱ्या लोकसभेची उमेदवारी ठरेल असं मला वाटतं. आणि हे सगळे विषय घेत समजल्याच्या नंतरच या संदर्भातली अधिकृत घोषणा काय आहे ती मी त्यावेळेला करेन. म्हणजे तुम्ही आता त्यांची भेट घेणार आहात शांतिगिरी महाराज आणि जरंगे पाटलांची सभा 24 तारखेला आहे आणि त्या सभेमध्ये सगळंच काही उलगडा होईल. शांतिगिरी महाराजांच्या संदर्भातली भूमिका आज आपण बघतोय की ते अपक्ष निवडणूक लढणार अशाच साधारणतः लाईनच्या गोष्टी नाशिकच्या दिसत आहेत. अत्यंत बारीक बूथ लेवलपर्यंत त्यांचं काम तिथं सुरू आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे MIMला मतदान करणार नाहीत असंच एकंदरीत चित्र आहे. का? कारण की त्यांच्यामुळे पडलेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे इम्तियाज जलीलांमुळे पडलेत. मग अशा परिस्थितीत ते त्यांना मतदान कसे करू शकतील? ते करणारच नाहीत, किंबहुना खालचं कॅडर करणार नाही. कारण जो आपल्या नेत्याचा घात करतो त्याला आपण मतदान करणार कसं काय? छत्रपती संभाजी आणि म्हणून मला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुम्ही असू शकता?
मी हे पॅरामीटर्स आत्ता सगळे, जसं मी मगाशी बोललोय की मी वेट अँड वॉचच्या स्थितीमध्ये आहे, मी बघतोय की कशा पद्धतीने काय घडतंय आणि ज्या पद्धतीने ते सगळं घडेल त्याच्यावरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझा निर्णय अवलंबून ठेवतो. 24 च्या नंतर अर्थातच जसं मी तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की आत्ता इम्तियाज जलील यांचे 2,73,80,000 मताचे पडल्याचं स्पष्ट आहे. चंद्रकांत खैरेंच्या 3,70,000 मताचे तुकडे स्पष्ट आहेत. हर्षवर्धन जाधवच्या 2,86,000 तुकडा पडलेला नाही. त्यामुळे भूमिका घेण्याजोगी आहे. त्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्र झालेलं आहे. माझी भूमिका की दिल्लीत घ्यावं यालाही अत्यंत चांगला प्रतिसाद मराठा समाजातून येतो आहे. फक्त हे जरी सगळं खरं असलं तरी या सगळ्या गोष्टींचा निर्णयापर्यंत जाण्याची जी एक आवश्यकता असते ती 24 च्या नंतर, त्याचबरोबर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात, त्याचबरोबर परमपूज्य शांतिगिरी महाराज काय भूमिका घेतात याच्यानंतरच होण्याची माझी संकल्पना आहे. मला छत्रपती संभाजीनगरमधूनच लढवायला आवडेल. जालन्यात लढवणं मला आवडणार नाही. मात्र समाज काय म्हणतोय, जसं मी परत तुम्हाला मी तेच सांगतोय की काही पॅरामीटर्स ज्या आहेत ते बघा. प्रमुख 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. 1 श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, 2 परमपूज्य शांतिगिरी महाराज आणि 3 जरंगे पाटील यांचं एकंदरीत काय सगळं स्टेटस आहे याच्यावरती विचार करून मला निर्णय घ्यायचा आहे. मी मागंही बोललो आहे, उचलली जीभ लावली टाळायला मी करणार नाही आहे. विचारपूर्वकच निर्णय होईल आणि करून मला निर्णय घ्यायचा आहे. मी मागंही बोललो आहे, उचलली जीभ लावली टाळायला मी करणार नाही आहे. विचारपूर्वकच निर्णय होईल आणि परिस्थिती ती सकारात्मक आहे नकारात्मक नाही, कारण यांचे सगळ्यांचेच तुकडे आहेत. मला नाही वाटत की माझा कुठेही तुकडा आहे आणि माझं काम सातत्याने सुरू आहे. पीक विम्याच्या संदर्भात असू देत, शहरातल्या विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात असू देत, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या गेटवर 5 दिवस मी पडून होतो. ज्यावेळेला हडको टी व्ही सेंटरला टायफॉईडनी मुलं त्रस्त होते, त्यावेळेला अभिजित चौधरी फिल्टरेशन प्लांटवर चढून खाटूर झारसूलचं फिल्टरेशन प्लांट त्यांनी सुरू केलं होतं आणि टायफॉईडमधून मुलं वाचली. हे सगळं काम माझं सातत्याने सुरू आहे आणि त्यामुळे बाकीचं राजकीय गणित हे राजकीय गणिताच्या अनुषंगाने होईल. मात्र काम सामाजिक जे आहे ते माझं कुठंही गेल्या 5 वर्षात थांबलेलं नाही. जे काही उमेदवारांची नावं मी ऐकतोय, आता विनोद पाटलांचं नाव घोषित झालेलं आहे. विनोद पाटील मोठे नेते आहेत, आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करणाऱ्यांपैकी ते आहेत आणि त्यातल्या त्यात मी असंही ऐकतोय की एकनाथ शिंदेंकडे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. खरं खोटं मला माहीत नाही, पण जर तसं असेल, कारण आग्र्यातली शिवजयंती ही महाराष्ट्र सरकारच्या कॉलॅबोरेशनमध्ये त्यांनी केली होती, त्यामुळे असं वाटणं नैसर्गिक आहे की बाबा खरंच ते लोक तिकडून उभे राहतात किंवा कसं. मात्र मराठा समाजाची जी फसवणूक एकनाथ शिंदेंनी आणि BJP केलेली आहे, या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे लोक या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवाराला मदत करतील असं मला वाटत नाही. जितके हिंदुत्ववादी जे मत आहेत ते जर डिवाइड झाले तर पुन्हा इम्तियाज जलीलांना चान्स. इम्तियाज जलीलांना मुळातच प्रकाश आंबेडकरांचा सपोर्ट उरलेला नाहीये, त्यामुळे ते 1.5 लाखाच्या खालीच आहेत आणि त्यांचं मतदान 1.5 लाखाच्या खाली एकीकडे आहे. दुसरीकडे हिंदुत्ववादी जे तुम्ही मतं म्हणताय त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण 1 परीक्षा दिलेली आहे ज्याच्यामध्ये चंद्रकांत खैरेंना 3,74,000-70,000 जी काही मतं मिळाली आणि ही मतं जी त्यांना मिळाली त्याच्यामध्ये आता 2 तुकडे आहेत. पण पुन्हा सांगतो की हर्षवर्धन जाधवांच्या 2,83,000 2 तुकडे नाही आहेत. जर गणित मांडलं तर इम्तियाज जलील 1.5 लाख, चंद्रकांत खैरे 1.5 लाख आणि हर्षवर्धन जाधव 2,83,000 असं मांडायला तुम्हाला नैसर्गिक वाटायला काही हरकत नाही. आता मला असं वाटतं की या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 लाख मताच्या वर जो मतदान माणूस मतदान घेईल तो निवडून येईल.
आणि मला इम्तियाज जलीलांची ती स्थिती दिसत नाही नाही दिसत. म्हणूनच इम्तियाज जलील अनेक ठिकाणी मंदिरात जात आहेत, कुठे गुरुद्वारात जात आहेत, भीक मागितल्यावाणी गोष्टी चाललेल्या आहेत, ज्या किळसवान आहेत. आणि मुस्लिम समाजाकडूनही आम्हाला माहिती मिळाली की हे प्रकार आवडत नाही आहेत त्यांना. जे काही मुस्लिम समाजाचेही लोक आहेत ते म्हणतात अरे हे लांगुल चालन चाललं आहे, हे लांगुल चालनाची भूमिका त्यांनाही पटत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी मुस्लिम समाजही इम्तियाज जलीलांपासून दुरावला आहे असं म्हटलं तर हरकत नाही. ग्रामीणचा तर 100% दुरावला आहे, कारण 5 वर्षात त्यांनी कोणालाही काहीही मदत केलेली नाही, कुठंही ते उभे राहिलेले नाही ज्यावेळेला प्रसंग आला. कन्नडमध्ये एक टोलनाका आहे, हत्नूर टोलनाका, तो अवैध आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते आले, आवाज केला, नंतर काय झालं भगवान परमात्माला माहिती. सातत्याने त्या टोलनाक्यावरती त्रास होतो त्यावेळेला, आता मात्र ते येत नाही. काही लोक म्हणतात की व्यवहार करून निघून गेले, खरं खोटं मला माहीत नाही. पण अशा पद्धतीने केल्यामुळे मुस्लिम समाजाचे तरुण, खास करून ड्रायव्हर लोक जे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत, कष्ट करणारे आहेत, यांना त्या टोलनाक्यावरती त्रास होतो. आणि त्यावेळेला ते हर्षवर्धन जाधवांनाच फोन करतात, ते इम्तियाज जलीलांना फोन करत नाहीत. त्यामुळे परिस्थिती इम्तियाज जलीलांची ती राहिली नाही. आणि पुन्हा सांगतो, श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं त्यांना सपोर्ट हरवल्यामुळे इम्तियाज जलीलांचा पत्ता कट आहे. आता BRS इलेक्शन लढवणार नाही अशा पद्धतीची माहिती BRS कडनं आम्हाला सांगण्यात आली.